सातपूर शहरातील कामगार नगर येथे केएल ग्रुप बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमानाने आषाढ पौर्णिमा वर्षावास प्रारंभानिमित्त संस्थेचे अध्यक्ष प्रकाश आंभोरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक मोरे यांच्या वतीनं फिरदान वाटपाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या प्रमुख हस्ते जयभीम स्तंभाचं अनावरण, संविधान बौद्ध विहार फलकाचं उद्घाटन, पीएल ग्रुप शाखेच्या फलकाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं. यावेळी त्रिशरण पंचशील अष्टगाथा बौद्धाचार्य यांच्या वतीने ग्रहण करून पंचशील झेंड्याला सलामी देत अभिवादन केलं. सातपूर शहरातील कामगार नगर येथे केएल ग्रुप बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रकाश आंभोरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक मोरे यांच्या वतीनं कामगार नगर भागात सामाजिक काम चांगलं करत असल्याने त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. दरम्यान यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार झाला. यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. या ठिकाणी पीएल ग्रुपची जी शाखा उद्घाटन झाले, सर्वप्रथम मी सगळा सदस्य व इथे ज्येष्ठ नागरिक माता भगिनींचं मी पहिले स्वागत करतो. आणि माझ्या पीएल ग्रुप परिवारामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आमचं जे घोषवाक्य आहे, सर्वजण सुखाय सर्वजण हिताय, आज या ठिकाणी जरी बुद्ध लेणी शिकवा बुद्ध विहार ओपनिंग झाली, त्या अनुषंगाने मी इतर समाजांनाही सांगेल, आश्वासित करेल की सर्व धर्म समभाव आणि प्रकाश लोंढे एकच नाव ह्या पॉइंटाने चालणारे आम्ही आहोत. आज कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता अन्याय अत्याचारासाठी लढणं हे आमच्या रक्तात असून अन्याय सहन करणार नाही व अन्याय होऊ देणार नाही, त्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. व जे काही आज जे परिवार एकत्र आलेलं आहे कामगार नगरच्या ह्या शाखेच्या किंवा बुद्ध विहाराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं, त्यांचं सगळ्यांचं माझ्या परिवारामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. जय भीम, जय श्री राम. निमित्तानं आज आपल्या कामगार नगरमध्ये पीएल ग्रुपची शाखा ओपनिंग व तसेच स्तंभाची ओपनिंग आणि बुद्ध विहाराची ओपनिंग झाली आहे. सर्व लोकांनी एवढी आम्हाला सहकार्य केले, काही सर्वांचे ज्येष्ठ आणि कामगार नगर सर्वांचे आभार मानते. कामगार नगरमध्ये अश्विन पौर्णिमानिमित्त आषाढ पौर्णिमानिमित्त आपण भूषणभाई लोंढे यांच्या हस्ते या ठिकाणी बौद्धविहार जे होणार आहे त्या बौद्धविहाराच्या नियोजित जागेचं आपण आज इथं शाखा ओपन केलेली आहे. म्हणजे त्याचा बोर्ड आपण इथं लावलेला की या ठिकाणी या जागेमध्ये केवळ समाजाच्यासाठी बौद्धविहार हे आपण बांधणार आहोत आणि यामध्ये भूषणभाईचं आम्हाला बरंचसं योगदान मिळणार आहे. त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी बौद्ध पंचायत ध्वजस्तंभाचं सुद्धा उद्घाटन त्यांच्या हस्ते केलेलं आहे. याबद्दल आम्ही सर्व कामगार नगर मित्रमंडळ, कामगार नगरमधील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी यांच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि याही पुढे आम्हाला ज्या काही अडीअडचणी येतील, प्रश्न येतील, त्या भूषणभाई आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आम्हाला मदत करतील. आज पौर्णिमेनिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे भूषणभाईनं बाहेर जाणं. यावेळी पीएल ग्रुप शाखा अध्यक्ष अमोल वाघ, वैभव साळवे, अतुल वाघ, स्वप्नील सोनवणे, सागर निकम, अक्षय सोळशे, भरत जगताप, बाळावाघ मारे, मुन्ना साळवे, सुदर्शन बनसोडे, विनोद देवकर, विशाल पाईकराव, शुभम बागुल, राहुल मनोहर, शुभम उशिरे, आकाश अंभोरे, रोहन बनसोडे, ज्ञानेश्वर कांबळे, मनोहर पगारे, विलास शेजवळ, सुभाष मुंडे, अनिल कांबळे, भारत जगताप, विकी आहिरे, दीपक जाधव आदी जण तसेच परिसरातील महिला बौद्ध उपासक उपासिका, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.